महाराष्ट्र मध्ये ग्राम पंचायत चे निकाल आले आहे आणि 1000 ग्राम पंचायत च्या निकालापैकी 513 ग्राम पंचायती भाजपने जिंकलेले आहेत। शिंदे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने 140 ग्राम पंचायती जिंकलेले आहेत आणि जवळपास 653 ग्राम पंचायत मध्ये भारतीय जनता पार्टी 1000 पैकी 653 ग्राम पंचायत वर भारतीय जनता पक्षाचे सरपंच आले आहेत। राष्ट्रवादीकडे 103 आहेत। काँग्रेस ही चौथ्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आहे। काँग्रेस की हालत तो अशी आहे कि अपक्षापेक्षा ही काँग्रेस कमी आहे आणि त्यामुळे शिंदे फडणवीसच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आलाय याचं प्रतिबिंब हे ग्रामीण महाराष्ट्र उमटलेला आहे आणि त्यामुळे खरं तर हे श्रेय शिंदे फडणवीस सरकारला जातं आणि मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये 1000 ग्राम पंचायत पण मिळाला आहे। मी दाव्याने सांगतो आहे की जेव्हा संपूर्ण निकाल येतील तेव्हा 3000 वर ग्राम पंचायती या भाजपच्या येतील, 1000 वर ग्राम पंचायती शिंदेच्या नेतृत्वामध्ये येतील, ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे। उद्धव ठाकरेजी बद्दल मी कालही सांगितलं, खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना विदर्भाच्या अधिवेशनामध्ये येऊन या ठिकाणी जे वाचाळवीर बोलतायत ना यांना काही अधिकार नाही आहे। नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन घ्यायचं नाही, 3 वर्ष अधिवेशन झालं नाही। मराठवाडा विदर्भाच्या विकासाबद्दल विचार केला तर अजित पवार असे म्हटले होते जोपर्यंत 12 आमदार राज्यपाल देत नाही तोपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास करणार नाही। ते आता बोलताय सभागृहामध्ये, यांना अधिकार आहे। जो मुख्यमंत्री विदर्भाचं अधिवेशन विदर्भाचा विकास थांबवला आणि महाराष्ट्राच्या मागच्या बजेटमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यावर संपूर्ण अन्याय सरकारने केला त्यामुळे या अधिवेशनात बोलण्याचा अधिकार यांना नाही आहे। यांनी जर कर्तृत्व केलं असतं तर आम्ही त्याचे आभार मानले असते, पण आज मुख्यमंत्री असताना यायचं नाही आणि आता त्या ठिकाणी तोंडाचा वाफा काढण्याकरता या ठिकाणी यायचं आणि सांगायचं आम्ही विदर्भावर आणि मराठवाड्याच्या विकासाचे त्या ठिकाणी महामेरू आहोत। खरं तर देवेंद्रजी एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वामध्ये आज या अधिवेशनामध्ये विदर्भाला प्रचंड न्याय मिळणार आहे। महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरांना प्रचंड मोठं बजेट त्या ठिकाणी करण्याची योजना देवेंद्र फडणवीस शिंदे सरकारने केली आहे आणि पहिल्यांदा या महाराष्ट्राला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागामध्ये हे शिंदे आणि फडणवीस सरकार काम करता है आणि त्याचं प्रतिबिंब हे ग्रामपंचायतमध्ये आपल्याला मिळते आहे। ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला दिसतंय आज 513 ग्रामपंचायती भाजपच्या 1000 पैकी आल्या आणि 140 ग्रामपंचायती शिंदेच्या आल्यात। बावनकुळे साहेब, वेगळा विदर्भ कधी होणार? नाही, मी हे सांगितलं मागेही, त्यांनी जे निवडणूक आयोगाकडे आता जे दावा दाखल केला आहे त्यामध्ये एक काम त्यांनी केलं पाहिजे, काँग्रेस पक्षाची जी घटना आहे जी ज्यावर काँग्रेस पक्षाचं रजिस्ट्रेशन झालं त्यांचे विचार जे त्या घटनेमध्ये लिहिलेले आहेत त्याची झेरॉक्स कॉपी काढून उद्धवजींनी आपल्या निवडणूक आयोगाच्या घटनेमध्ये लावली पाहिजे। त्यांचं जे संविधान आहे हे काँग्रेस पार्टीचं संविधान केलं पाहिजे, कारण त्यांची संपूर्ण 2.5 वर्षाची कृती हे काँग्रेस दर्जीनी आहे। एखाद्या वेळी जर गरज पडली तर उद्धवजी ओवेसी सुद्धा युती करतील, ओवेसीशी ही परिस्थिती येणार आहे उद्धवजीवर, याच्यात नवल नाही आहे। त्यामुळं काँग्रेस पार्टीचा पूर्ण अजेंडा म्हणजे या महाराष्ट्राला ज्यांनी खड्ड्यात टाकलं आणि खरं तर मताच्या लागूनचरणाकरता देशाचं आणि महाराष्ट्राचं वाटोळे करणारा काँग्रेस, या काँग्रेसचा अजेंडा संपूर्ण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा अजेंडा डावलून उद्धव ठाकरे हे काँग्रेसी झाले आहे आणि शरद पवारांच्या शरणी जाऊन त्यांनी संपूर्ण पक्ष उद्ध्वस्त केला आहे। काय मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, काय अधिकार आहे, कुठल्या अधिकारात मागणी करताय, काय तुम्हाला तोंड आहे का, तुम्ही 2.5 वर्ष केलं काय आहे? तुम्ही जर आत्मपरीक्षण करा,
हे खोक्याची भाषा याला सोपते का? ज्यांनी सत्तेमध्ये 65 वर्ष राहून सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता मिळवली, कधी डेव्हलपमेंटचा विचार केला नाही। राष्ट्रवादी काँग्रेसने कधी बारामती शहराचा बाहेर विकास केला नाही। बारामती शहर म्हणजे विकास आहे का? आज त्या भागातले गाव बाहेर राज्यात काय झालं पाहतात आहे, याचं कारण कोण आहे? 45 वर्ष सरकार चालवले पण तुम्ही विदर्भाचा विकास करू शकले नाही, तुम्ही समृद्धी महामार्ग बांधू शकले नाही, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना करू शकले नाही, पांढरण योजना केल्या नाहीत। या ग्रामीण महाराष्ट्राला तुम्ही वेठीस घातलं आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे बारामती असं मॉडेल तयार केलं आणि बारामती शहराचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला असं तुम्ही सांगितलं। आज खरं तर या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी आता हे बोलू नये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड ताकदीने काम करतायत। शिंदे फडणवीसजीच्या नेतृत्वामध्ये 20x20 ची मॅच चालू आहे, बुलेट ट्रेन चालू आहे, समृद्धी महामार्गाची हाय स्पीड चालू आहे, त्यामुळे आता यांच्या पायाखालची वाळू गेली आहे। 2.5 वर्षात काही केलं नाही आणि म्हणून आता हे या ठिकाणी बावचळले आहेत। यांना वाटतंय की शिंदे फडणवीस सरकार या स्पीडनं चाललं आम्ही बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून वेगवेगळे नरेटिव्ह सेट करून म्हणजे भावनात्मक मुद्द्याचा आधार घेऊन या ठिकाणी या महाराष्ट्राला कन्फ्यूज करताय। जनता कन्फ्यूज होणार नाही। जनतेने ग्रामपंचायतच्या निकालामध्ये जनतेने दाखवून दिलं की आम्ही शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूने आहेत। सर, मेडिकल साहेबचं कहणं आहे की समृद्धी महामार्ग जो आहे विदर्भाचे संपूर्ण महाराष्ट्राचे मी आकडे घेतले आहे। 1003 पैकी मी तुम्हाला सांगितलं 513 भाजप आहे, 140 एकनाथ शिंदेजी आहे, बाकी काँग्रेस तर 100 आतमध्येच आहे। अपक्ष काँग्रेसपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं सर्वात मोठा पक्ष भाजप राहणार आहे। शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भाजप आणि शिंदेजी यांच्या जवळपास 3500-4000 वर सरपंच निवडून येतील। माझ्या दाव्याने मी पूर्ण जिल्ह्यात दौरा केला आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे। माझा दावा आहे की 3500 वर ग्रामपंचायती वर निवडून येतील असा माझा दावा आहे। तर समृद्धी महामार्ग को लेकर मेडिकल साहब का आरोप है की ये काम उनके इसमें ज्यादा हुआ है। छोटा सा बच्चा लेके 2.5 महीने का बच्चा लेकर सरोज अहिरे जो है देखिए समृद्धि मार्ग होते हुए नागपुर पहुंची है, उसके साथ में मतलब उन्होंने ये कहा कि समृद्धि मार्ग इतनी जल्दी मतलब शुरू करने की क्या मोदी सरकार को जल्दी थी। ऐसे में जो है समृद्धि महामार्ग पर किसी प्रकार की व्यवस्था नहीं थी, पानी की व्यवस्था कौन सी पार्टी की है? चले वो अपने राष्ट्रवादी को वो बोले ऐसे ही बोलेंगे। आगे शौचालय की भी व्यवस्था नहीं थी, पानी की भी व्यवस्था नहीं है, ऐसे में आप कुछ सुविधाएं करने वाले हैं क्या? आंदोलन है, ऐसे में आप कुछ सुविधाएं करेंगे? भाजपा पदाधिकारी संबंधित व्यक्ति जे काही कायदेशीर बाब असेल ती कायदेशीर बाब सरकार ठरवेल, त्यामध्ये कायदेशीर बाबी निर्णय होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।